नमः पार्वतीपते शिव हर हर श्रीमजगद्गुरु पंचाचार्य वीरभद्रस्वामी महाराज संत शिरोमणि मनस्वामी महात्मा बसवेश्वर महाराज बाल तपस्वी सिद्धयोगी राजेन्द्र शिवाचार्य महाराज श्री गुरुभ्यो नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। प्रप्रथमः आराध्य सद्गुरुना स्मरण करून वीरशैव धर्म संस्थापनाचार्यवर्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंच आचार्यांना स्मरण करत बसवादि प्रमथगण मन्मतादि शिवसंतगणां देखील स्मरण करून गणाचार संस्थान मठाचे मूळ कर्तृ संजीवनी समाधीस देखील साष्टांगपणे पाद करत आज गुरुपौर्णिमेचं निमित्त यथाप्रकार आयोजित करण्यात आलेला हा गुरुपूजन गुरुदर्शन तीर्थप्रसादाचा कार्यक्रमामध्ये सातत्यानं बरेच वर्षापासून आजचा संपूर्ण यजमान म्हणून सेवा करणारे खोंडाळा येथील केशवराव सोनटक्के गुरुजी व त्यांचं परिवार आणि उपस्थित सर्व माहेश्वर मूर्ती आणि सर्व श्रीमठाचे कमिटी वर्ग आणि आवर्जून कोरोना असले तरी सुद्धा आजचा दिवस गुरुदर्शन व्हावं तीर्थप्रसादाचे लाभ घ्यावा त्या सदुद्देशानं उपस्थित झालेले सर्व श्रीमठाचे शिष्य सद्भक्त मंडळी माता भगिनी नवतरुण तुम्हा सर्वांना प्रथमतः गुरुची कृपा आशीर्वाद सांगून वाणीला प्रारंभ करतो। भाविको गेल्या 2 वर्षापासून सर्वजण खूप परेशान होतो। कोरोना महामारीमुळं 2020 आणि 2021 सर्वांनाही सर्व गोष्टीपासून लांब राहिलेले आहेत। घरातून माणूस बाहेर पडत नाही, घरातून माणूस दुकानला जात नाही, घरातून माणूस नोकरीला जाऊ शकत नाही, घरातून माणूस गावातल्या देवालासुद्धा जाऊ शकत नाही आणि घरातून माणूस गुरुकडे येणं फारच लांब राहिलं। मग अशी परिस्थितीमध्येही सुद्धा वर्ष 1.5 वर्ष तुम्ही फार सांभाळून काढलात, त्या दरम्यान अनेक लोक कोरोना महामारीमुळं त्याच्या झपाट्यामध्ये आले, त्यांनी आपल्यातून निघून गेले आणि अनेक लोक कोरोना बाधित झाले परत कमी होऊन बाहेर पडलो आणि तसं कमी होऊन बाहेर पडण्यामध्ये अनेक शिवाचार्य माझ्यापासून अनेक शिवाचार्य कोरोना बाधित झाले कमी होऊन आले परंतु दुर्दैवाने राष्ट्रसंत आपल्याकडून निघून गेले। मग अशी ह्या कोरोना महामारीतून बाहेर पडल्यानंतर कारण ह्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये आम्ही तुम्ही सातत्याने चिंतन करतो प्रत्येकांचे जीवन हा नश्वर आहे, जीवन हे शाश्वत नाही आहे। मग ह्या अनश म्हणजे शाश्वत नाही असं हा नश्वर संसारमध्ये संपणारा ह्या अलौकिक जे काही गोष्ट आहे हे समजून घेण्याकरिता लौकिकातून बाहेर पडायचं असेल तर प्रत्येकांच्या जीवनामध्ये गुरु राहणं फार आवश्यकता आहे। गुरु एक असा आहे दुःखीत राहणाऱ्या माणसांना गुरूंची 2 शब्द कानावर पडलं तर त्यांचे दुःख थोडासा हलका होऊन जातो आणि गुरूंची कृपा झाल्यानंतर संसारातलं कुठलंही बंधन वाटत नाही, संसारातलं कुठलंही दुःख वाटत नाही, तो सहजरित्या या खरं काय खोटं काय हे जे ज्ञान गुरूने तुम्हा सर्वांना करून देत असतो। मग विचार करा एवढा मोठा कोरोना अख्खा जगाला परेशान केलं, मग त्यावेळामध्ये तुम्ही गेल्या वर्षामध्ये श्रावण महिन्यामध्ये गणाचार मठ संस्थान एक फेसबुकवरून सातत्याने तुम्ही सगळेजण प्रवचन ऐकलात ना, इथं लोक प्रवचन ऐकलं हात वरी करावर, बघा घरामध्ये बसूनच तुम्ही सगळेजण काय केलं प्रवचन ऐकलं, घरामध्ये बसून श्रावण महिन्यातले पूजा पाहिलं, घरामध्ये बसूनच तुम्हाला नित्य गुरुचे दर्शन घडलं। फक्त श्रावणच नव्हे तर काळानुरूप मठातून जे काही कार्यक्रम होतो तो संक्षिप्त स्वरूपामध्ये ह्या कोरोनाचे जे काही नियम शासनाने लागून टाकून दिलं होतं त्या नियमाचे पालन करून तुमच्यापर्यंत गुरु महाराज या फेसबुकद्वारे तुमच्यापर्यंत आलेली आहेत। म्हणजे आपलं एवढंच खटटोप असतो प्रत्येकांच्या जीवनामध्ये, तर गुरूंची कृपा व्हायचं असेल
तर गुरु आपल्यापर्यंत आला पाहिजे किंवा गुरुपर्यंत आम्ही निघाला पाहिजे. परंतु काळामध्ये काय झालं, गुरु आपल्यापर्यंत येणं अवघड झालं होतं, शिष्यसुद्धा मठाकडे येण्यासाठी अवघड झालं होतं. परंतु माध्यम मात्र आम्ही चांगला वापरलो, त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी आलो. अनेक लोक तुमचं मनातलं जे काही भावना आहे ते कॉमेंटमधून, कारण अनेक मुलांना माहिती आहे कॉमेंटमधून म्हणजे गुरूंना नमस्कार करून तुम्ही कॉमेंट केलं म्हणजे तुम्ही देखील गुरुपर्यंत तुम्ही आलात. मग अशी एक जे काही सर्व गोष्टी करत असताना प्रत्येकांची जीवनामध्ये काय केलं पाहिजे, तर स्वधर्मानं आम्ही वागला पाहिजे. कारण ह्या भवसागरामध्ये माणूस जन्मल्यानंतर जन्मताना त्याला कुठलंही जात नसतो, जन्मतः धर्म नसतो. परंतु वीरशैव धर्मामध्ये एक असा आहे, जन्माआधी गर्भाशी लिंग बांधले जातो. म्हणजे लक्षात घ्या, वीरशैव संस्कृतीमध्ये आपला संस्कार कसा आहे, गर्भाआधी म्हणजे तुमचे गर्भातच तुम्ही आईचं गर्भात तुम्ही 7-8 महिन्याचं झालं तर त्याच वेळामध्ये गुरुकडून तुमचे गर्भाला म्हणजे तुमचं आईचं पोटं तुम्ही असतानाच तुम्हाला दीक्षा झालेलं असतं. म्हणजे लक्षात घ्या, गर्भदीक्षा झाल्यानंतर गुरुने काय उपदेश करतात त्यावेळामध्ये, ह्या लिंगाला नित्य पूजा केलं पाहिजे. काय म्हणून, हे माझं बाळाचं लिंग आहे म्हणून त्याची पूजन केलं पाहिजे. तिथून उपदेश सुरुवात होतो. मग पहा, आई तिथून पूजा करायला सुरुवात केली तर पाचवीलाही सुद्धा काय करतो, आपली संस्कृतीमध्ये पाचवीला देखील लिंग बांधतात. म्हणजे पाचवीचं लिंग कुठला बांधला पाहिजे, बाहेरून न आणता गर्भाचे लिंग जे काही गुरुने दिलेले आहेत तो लिंगच पाचवी लिंग म्हणून बांधला पाहिजे. आणि तोच परत 8व्या वर्षामध्ये देखील गुरुकडून दीक्षा घेतला पाहिजे. विचार करा, पाळ फार म्हणजे जन्माच्या आधीपासून आपला हा वीरशैवांची संस्कृतीमधलं आचार विचाराची सर्व गोष्ट सुरुवात होतो. तेवढंच न थांबता परत कुठपर्यंत जाणार आहे बघा, आता हाली काळामध्ये काय परिस्थिती झालेली आहे. लग्नाची वेळ आलं, मुलं असो मुली असो, लग्नाची वेळ आलं तर काय गावातले शंकरप्पा महाराजसारखं विचारतात, महाराज दीक्षा झाली नाही बघा कसं करावं, विचारतात का नाही. किती आता लग्नाला आले, 4 दिवस लग्नाची वेळ आहे, तेव्हा विचारतात महाराज दीक्षा झाले नाही, लग्नाला जमते का नाही बघा. मग त्यावेळामध्ये शंकरप्पा महाराजसारखं म्हणतात, मग काय गुरु महाराजकडे चला, लग्न 4 दिवस, आता ह्याला संस्काराप्रमाणे शेपटी करा म्हणजे ह्याचं केस काढत नाही, कारण लग्नाची नवरदेव व्हायचा असतो, मग काय करायचं. मग अशी तशी घाई गडबडीनं त्याला दीक्षा द्यायचं, गळ्यात लिंग टाकायचं, लग्न लावायचं. काही प्रसंग तुम्हाला सांगतो, अशी घडलं, सकाळी लग्न लावायचं आहे, उद्या सकाळी उठल्यानंतर त्याला लग्न लावायचं आहे, परंतु रात्री 11:30 त्याला दीक्षा द्यायचं वेळ आलं. कसं होईल विचार करा, दीक्षा किती वाजता द्यायचं, रात्री 11:30 दरम्यान, सकाळी 8 वाजता, 8-9 वाजता त्याचं लग्नाची वेळ आहे. मग करावं कसं, परिस्थिती अवघड आहे का नाही. म्हणजे नवरदेवाला सकाळी लग्न करून घ्यायचं आहे, परंतु दीक्षा झाल्याशी म्हणजे पहिला तुम्हाला त्या भगवंताशी लग्न लावल्याशिवाय ह्या संसारिक लग्न लावता कामा नाही, ते अधिकार नाही. म्हणून प्रथमतः भगवंताचं सोबत लग्न लावलं पाहिजे, स्त्री असो पुरुष असो, इथं स्त्री पुरुषाचे भेद नाही. कारण एक महादेव असा आहे, ते सगळ्यांची देव आहे, सगळ्यांची गुरु आहे, सगळ्यांचं तो नवरा आहे, म्हणजे सगळ्यांचं मालक आहे. म्हणून महादेवाशी लग्न लावले जातो, म्हणजे त्या वेळामध्ये तुम्हाला काय करण्यात येतो, तुम्हाला वधू म्हणून बसून, वर म्हणून त्या महादेवाला बसून तुमची पारमार्थिक लग्न लावून तुम्हाला आयुष्यभरामध्ये या लिंगाची अखंड स्वरूपामध्ये पूजा करून गळ्यामध्ये सोबत ठेवलं पाहिजे, अशी उपदेश गुरु महाराजांनी दीक्षा वेळामध्ये दिलेला असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य, वीरशैवांची संस्कृती असा आहे तर संपूर्णपणे ह्या जीवाला शिव करण्याकरिता फक्त नाही, लक्षात घ्या उगा संस्कार म्हणजे कामापुरता नाही, हा संस्कार कसा आहे, जीव शिव होण्याकरिता, म्हणजे ह्या भवसागरातून तर मुक्त होणारच आहोत, परंतु त्याचं बरोबरही सुद्धा शिवपाठमध्ये सांगितल्याप्रमाणे काय, शिवपाठ करा, शिवपाठ करा, किती 84 लाख जन्माची फेरा चुकण्याकरिता. म्हणजे हे भवबंधनाचे सागरामध्ये पडलेले आहात, परत हे संसार आम्हाला नको असं वाटत असेल तर गुरुचे सान्निध्यात आला पाहिजे, दीक्षा घेतला पाहिजे, त्या दीक्षा घेऊन सातत्याने अखंड स्वरूपामध्ये गुरुचं नियमा गुरुने सांगितल्याप्रमाणे अखंड स्वरूपामध्ये भगवंताचे स्मरण करत 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 भृंगी कीट न्यायाप्रमाणे, कसं एक कीट होतं भृंगीचं आठवण करून करून तो स्वतः काय होऊन जातो, भृंगी होऊन कसं उठून जातो, तसं तुम्ही देखील सातत्याने अखंड स्वरूपामध्ये भगवंताचं शिवाचं नामस्मरण करत करत स्वतः शिव झाला पाहिजे, त्या सांगण्याकरिता ते उपदेश करण्याकरिताच गुरु महाराज आयुष्यभरामध्ये
या तुमासाठी म्हणजे ह्या जीवासाठी अख्खा आयुष्य गुरु महाराज झिजलेला असतो, झिजत जात असतात. म्हणून आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत, कारण आपल्या हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळेजण वीरशैव लिंगायत म्हणून आम्ही जगतो. तेवढंच नव्हे, आम्ही आचारानं आम्ही वागू लागलेले आहोत. आज आम्ही पाहिलं प्रत्येक गावोगावी आपल्यामध्ये काय झालेलं आहेत, अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात झालेली आहे. पहा, आज आम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्या सोडलं तर मराठवाड्यामध्ये आम्ही सर्वजण एवढे भाग्यवान आहोत, तर आपली प्रत्येक गावागावामध्ये एक दोन प्रत्येक गावागावामध्ये शिवनाम सप्ताहाची सुरुवात झालेली आहेत. शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून सुधारामाची जाण तुम्हा सर्वांना झालेली आहे, आणि त्या शिवनाम सप्ताहामध्ये सर्व गुरुवारांचे आशीर्वचन होतो, गुरुवारांची गाठीभेटी होतो, म्हणजे गुरु सातत्यानं भ्रमंती करत असतात. म्हणून या अनुषंगानं सांगण्यासारखं तर खूप आहे, परंतु जवळपास एवढ्या लोकांना इथं बसून प्रवचन करणं थोडंसं शासनाच्या नियमाच्या पलीकडे जाणार आहे. म्हणून जास्त वेळ न बोलतं एवढं सांगणार आहे, येणारा दिवस आता आपली पाटलाने सांगितल्याप्रमाणे सणाला सुरुवात झालेली आहे. पहा, सलग 3 दिवसापासून अखंड पाऊस सुरुवात झालेला आहे. मग आता वाटू लागले की खरं पावसाळा सुरू झाले का असं वाटू लागलेलं आहे, कारण गेल्या 4-5 वर्षापूर्वी आम्ही पाहिलं तर पावसाळा म्हणले तर विचार करायसारखं होतं ना, कारण आपल्या वयस्कर माणसाला माहीत आहे पावसाळा कसं राहो, तर सलग 3-4 दिवस पाऊस झड लावून राहो ना. परंतु आता आशियामध्ये कुठं दिसले का ह्या 2 वर्ष सोडले तर, परंतु आता चांगला काळ सुरुवात झालेला आहे, म्हणजे सातत्यानं 4-4 दिवस पाऊस राहू लागलेला आहे. याचा अर्थच आहे नक्की आम्हा सर्वावर भगवंताची कृपा होऊ लागलेली आहे. म्हणून हे अखंड स्वरूपामध्ये पावसाची सुरुवात झालेली आहेत. म्हणून हे करत असताना पहिला सण सुरुवात झाला, पहिल्या सणापासून आज सुरुवात केलो आम्ही. परंतु इथून पुढचा सण कुठला येणार आहे आठवण आहे का, कुठला येणार आहे? श्रावण महिना येणार आहे, आठवण आहे ना श्रावण महिन्याचं? मग श्रावण महिन्यामध्ये काय चालू असतो? अनुष्ठान चालू असतो. मग अनुष्ठान कुठं कुठं झालं आता सगळ्यांना माहीत आहेत, गेल्या 14 वर्षापासून प्रत्येक गावोगावी अनुष्ठान झालं, 4 ज्योतिर्लिंग ठिकाणी गुरुमौलीचं अनुष्ठान झालं. परंतु गेल्या वर्षी मठामध्ये संपन्न करावं लागलं, परंतु ह्यावर्षी कसं करायचं? मग ह्यावर्षी अवघड आहेत, मग कुठं बाहेर करावं म्हणलं तर शासनाच्या नियमाची बाहेर जाता येणार नाही. मग मठात करायचं म्हणलं तर यथा प्रकार गेल्या वर्षासारखं सोसं होतो. म्हणून काय करायचं तर एक नवीन नियम म्हणून एक कुठंतर एक नवीन प्राधान्य द्यावं, कारण काय झालं आहे काळाप्रमाणे आम्हालाहीसुद्धा थोडाफार बदलावं लागते. मग कसं बदलायचं तर अनुष्ठानाची स्वरूप बदललेली आहे, अनुष्ठान स्वरूप थोडंफार बदललो. कसं तर अनुष्ठानमध्ये गुरु महाराज एका ठिकाणी बसतात, सर्व भक्त मंडळी शिष्यमंडळी गुरु महाराजपर्यंत मी येतो, बरोबर आहे का? गुरु महाराज एका ठिकाणी बसणार, सकाळी पूजा, दुपारी पूजा, संध्याकाळी पूजा होणार, त्रिकाळ पूजा होणार, सर्व तुम्ही येणार, तीर्थ प्रसाद दर्शन प्रवचन हे सगळे चालणार. मग गुरु महाराज एका ठिकाणी बसून तुम्ही सगळेजण यायचा वेळ होता. परंतु आता मात्र थोडाफार बदल करून गुरु महाराजच तुमचे दारी येण्याचे प्रयत्न चालू आहेत. विचार काय कळाले का? गुरु महाराजच तुमच्या घरी येण्याचे प्रयत्न चालू आहेत. मग गुरु महाराज श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरी येणार म्हणजे हे कसं भाग्याचं आहे का नाही, भाग्याचं आहे का नाही? मग ह्याच्यासाठी उपयोग कसा घेतला पाहिजे विचार करा थोडासा. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडून आले बरं हे, महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा हे प्रयोग मी करू लागलो, तर गुरु महाराज श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरापर्यंत येणार आहेत, तुमच्या गावापर्यंत येणार आहेत. मग त्याचे लाभ कसं घेतला पाहिजे? मग सर्वजण विचार करा. मठातल्या आपलं कमिटी आम्ही बसून थोडाफार चर्चा झालं, पण येणारे 30 दिवस श्रावण महिन्यातलं 30 दिवस 30 गाव का 60 गाव आली का लक्षात? 30 गाव म्हणजे 1 दिवस एका गावात, 60 दिवस म्हणले तर एका दिवसात 2 गावं जायचं. मग एका दिवसात 2 गावं जायचं म्हटलं तर एका गावात कुणाला संधी मिळतो? एकट्याला संधी मिळणार आहे, कारण जे काही इष्टलिंग पूजा होतो तो फक्त एकट्यांचंच घरी सोय मिळणार आहे. मग बाकी सगळेजण त्याच ठिकाणी यायचं, आणि इतर त्या वेळाप्रमाणे असं पाऊस नाही वातावरण चांगलं असेल तर प्रत्येकांची घरापर्यंत गुरुमौली येणार आहे. लिंगपूजा इष्टलिंगपूजा एका यजमानाचे घरी म्हणजे एका शिष्याचे घरी झालं, यथा प्रकार त्याला काय घडलं तो करावं, आले लोकांची प्रसादाची सोय करावं, इथून गुरुमहाराज घरापर्यंत आले त्याला काय जमेल ते करावं. एखादा श्रीमंत असेल तर शंकर महाराज अंगठे घातले तर जमते का नाही?
नाही विचारलं काय हरकत नाही, शिष्यासोबत आम्ही सगळे एकच होत म्हणून तुम्हाला विचारू लागलो. मग अनेक लोकांना वाटते महाराज घरी आले की काय सोन्याच मागू लागलो का, कारण एकदम वाढते ना. आतापर्यंत 14 वर्ष झाले तुम्ही कोणाला कधी काही मागितलं नाही, पण श्रावण महिना घरी पूजा करायचं आहे मग तुम्ही अंगठ्या मागू लागलो का. मी मागणं झालो बरं लक्षात घ्या, दिले तर तुम्ही द्या म्हणू लागलो. विषय काही लक्षात घ्या, मी मागत नाही, तुम्हाला वाटलं तर देऊ शकता, नाही दिले तरी माझं काय, मी काही नाराज होणार आहे महाराज नाही, माहिती आहे तुम्हाला, दिले तरी तसंच नाही दिले तरी तसंच. म्हणजे एक सांगायचं दर मग तुम्हाला कळायला पाहिजे ना. आज अनेक लोकांना असं प्रश्न आहे बघा काही ठिकाणी कसं झालं आहे सांगतो तुम्हाला घडलेलं, कारण या 12-13 वर्षात चांगला अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगतो. काही ठिकाणी कसं घडलं शिष्याचे नाव सांगत नाही, सांगितलं महाराज आमंत्रणाला या भिन्न आहेत, मग प्रसादाला बोलून घेतलं. एवढं चला बाबा शिष्य आहेत नवीन नवीन होतं बोलून घेतलं. म्हणलो वाहन नाही जाण्यासाठी, नाही ना पा गाडी भाड्यानं घेऊन या म्हटलं. मग भाड्याचे घेतलं, आपले शिष्य 2 माणसं घेतलं, गेलो त्याचं घरी, स्नान झालं, पूजा झालं, प्रसाद झाला, सर्व काही झालं, हार सत्कार सगळं झाले, मग दर्शन झाले. आता निघू हो महाराज काय हरकत नाही निघा म्हटलं. सगळं झालं आता निघायचं वेळ, आता काय करायचं नवीन मला हे काय लक्षात नाही. मला वाटलं काय तर झालं अशी निघालो वापस मठात आलो. कमांडलो मी तर काहीच नाही, मठात आलो मग तो भाडगी भाड्याचं गाडी होते ना तो ड्रायव्हर येऊन बसला. मग आप्पा गाडीचे भाडं कसं करणार, मी म्हणलो तो दिल नाही का, नाही नाही त्यानं काहीच दिलेच नाही. कमांडलोमध्ये काही नाही त्यानं दिलं बी नाही, मग करायचं काय. मी म्हटलं काय हरकत नाही बाबा आपल्यामधलंच द्या, त्याला भाड्या दिलो पाठवून दिलो. मग त्यालाही आठवणं नाही, नंतर मी त्याला विचारलं नाही. मग हे असंच होत गेलं तर हा मठाची गाडा कसं बडावं लक्षात आहे का नाही. मठामध्ये जवळपास 50-60 मुलं इथं राहतात, सर्वांना माहिती आहेत, त्यांना वैदिक पाठ चालू असतो. इथं गोरगरीब मुलांसाठी शाळासाठी सोय आहे, मुफ्तमध्ये त्यांची व्यवस्था आहेत. कमिटी लोकं मुखेड शहरात लोकं किती करून काय करणार आहे थोडंफार. मग असं एखादं शिष्य करू लागलं तर आता मला वाचं फोडावं लागते का नाही. झालेलं घटनामुळं तुम्हाला सर्वांसमोर ठेवू लागलो. मग त्यासाठी काय करू लागलो मी, कुणाच्या घरी गेल्यानंतर बाबा दक्षिणा किती देता असं विचारत नाही, येणाऱ्या मुलांची सोय कर म्हणून त्यांना सांगायची वेळ आलेला आहे. म्हणून तुम्हाला कळावं म्हणून हे गोष्ट सांगायचं आहे. कुणाच्या घरी श्रावण महिन्यातलं पूजा असेल, कुणाला घ्यायचं इच्छा असेल, तुम्ही आपल्या कुणासोबत संपर्क करा. देणं घेणं नंतर बाब झाले, यथाशक्ती तुमच्या अंतकरणात द्यायचं असं वाटलं तर देऊ शकतात, कारण हे दान आहे. म्हणून श्रावण महिन्यातलं पूजा कुणाला घ्यायचं असेल तर गावातला एका माणसाला संधी मिळणार आहे, एका गावातलं एका माणसाला संधी मिळणार आहे, आणि बाकी सगळ्यांना फक्त पाद्यपूजाची व्यवस्था. म्हणजे तुम्ही घरी घेऊन जायचं, पाद्यपूजा करून घ्यायचं, मग महाराजांना प्रसाद करायला लावायचं, स्नानपूजा माझं घरी व्हावं असं वाटत असेल तर गावात सगळंजण मिळवा, एकाची घरं ठरवा, आणि तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही नियोजन केलं तर त्या गावामध्येही सुद्धा सर्वांना गुरु महाराज घरी आल्यानंतर लाभ व्हायचं. ते एकटं नसून सर्व समस्त ग्रामस्थांना देखील त्याचे लाभ होतो, कारण सध्या कोरोनामुळं हे मला थोडाफार बदल करावं लागले. बरं अनेक लोक प्रश्न करतात महाराज श्रावण महिना एकत्रित बसायचे कुठं गेले की गावागावी महाराज फिरू लागलेत, म्हणणारं म्हणू द्या, कारण परिस्थिती ते तुम्हाला आम्हालाच माहिती आहे. कारण कोरोनामुळं बघा आज एवढं अवघडमध्ये आलात, किती अवघड परिस्थिती आहे, म्हणून त्या परिस्थितीप्रमाणे थोडाफार बदल म्हणून मी हे थोडासा निर्णय घेऊ लागले आहोत. पण श्रावण महिन्यामध्ये मात्र गुरु तुमच्या घरी येणार आहे, ह्याचा सर्वजण दखल घ्या. आणि श्रावण महिना अजून कसं करता येईल, कारण एका महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये मुखेड शहरामध्ये काही दिवस आणि प्रत्येक शिष्यांचे गावागावे, कारण जवळपास 250 गावं आहेत, शिष्यांचं 250 गाव आहे. मग त्याच्यामध्ये एका गावात 10 घरं असेल, एका गावात 2 घरं असेल, असं एकूण धरून 250 गावं आहे. पण एका गावात 30-40 घरं असलेल्या शिष्यांचे गावी जवळजवळ 100-150 आहेत किमान त्या गावात, नाहीतरी 30-40 घरं आहे शिष्यांचं. मग तरीसुद्धा त्याच्यातलं 10 म्हणून 60 गावंसुद्धा मी निवडलो तर बहुसंख्य शिष्यमंडळ असेल तर त्या ठिकाणी नियोजन चांगला होतो. आणि त्याच्यामध्ये वेळ असेल दुपारच्या वेळामध्ये, त्या गावात वेळ असेल तर शेजारी गावामध्ये, कसं उदाहरणामध्ये इथं नरशीला झाला, लोगावमध्ये 10 घरं आहेत, तर नरशीची पूजा करायचं लोगावला जाता जाता करायचं, लोगावरून जाता जाता पाचपिंपळीला करायचं, आणि पाचपिंपळी करत करत डोणगावला करायचं. म्हणजे एका दिवसामध्ये होईल तेवढा त्रास माझा होणार आहे, बेजार माझा होणार आहे हे कळालं मला, पण बेजार माझा झाले तरीसुद्धा तुमच्यापर्यंत पोचण्याकरिता या संपूर्ण 1 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रवास करण्याचं आपलं ठरवलेले आहेत, ह्याचं सर्वजण दखल घ्यावा. आणि या येणाऱ्या दिवसामध्ये
या संपूर्ण महाराष्ट्र मराठवाड्यामध्येच या वीरशैव लिंगायत परंपरेतला आम्ही तुम्ही सर्वजण स्वधर्माने वागायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गुरुवर भक्ती ठेवून श्रद्धा ठेवून त्याचबरोबर धर्मावर आणि गावात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमावरही सुद्धा त्याचप्रमाणे तन्मनधनातून सेवा करून जीवन धन्य करून घ्यायचं आहे म्हणून या प्रसंगामध्ये सांगत त्या आजच्या ठिकाणी छोट्याशा या ठिकाणी कारण थोडंफार स्वरूप बदललं बरं आज पण आणि अनेक लोकांना माहिती होतं म्हणजे संगीतमय महापूजा व्हायचं सर्वजण बसून महापूजा पाहायचं मग त्याच ठिकाणी तीर्थप्रसाद भेटत होता. आज काय झालं आपलीच नित्यनियमाप्रमाणे मठ पूजा रूममध्ये पूजा झालं आता तीर्थप्रसादासाठी बाहेर आलो आता पादपूजा झालं आता सर्वांना तीर्थप्रसाद मिळणार आहे ह्यासाठी सर्वजण नियमाची पालन करायचं आहे कारण आज संख्या फार काही नाहीत म्हणून कमी संख्या आहेत. सर्वजण काय करायचं एक एक जण थोडंस बाजूला थांबायचा लई ना कारण सगळ्यांना तीर्थप्रसाद मी देणार आहे कुणाला खाली पाठवून देत नाही परंतु सर्वजण एकाचे मागे एक थोडासा गडबड न करता समाधानानं रांगीनं यायचं तीर्थप्रसाद घ्यायचं दर्शन करायचं आणि बाहेर महाप्रसाद ठेवलेले आहेत वाटलं महाप्रसाद सोबत घरी घेऊन जा नसेल तर इथंच महाप्रसाद घेऊन जावा आणि झाले तेवढा तुमच्याकडून कुणालाही त्रास होता कामा नये तसं वागणूक तुम्हा सर्वांना द्यायचं आहे. आणि आजचा हा प्रसंगामध्ये छोटासा या ठिकाणी तेवढ्या लवकरही सुद्धा बहुसंख्येने सर्व शिष्य सद्भक्त मंडळी जमल्याबद्दल आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची लाभ घेण्याबद्दल तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगून वाणीला विराम देतो. शिवम भयात सांब जय नम पार्वतीपते श्रीम जगद्गुरु पंचाचार्य वीरभद्रस्वामी महाराज संत शिरोमणी मन्मस्वामी महात्मा बसवेश्वर महाराज बालतपस्वी सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य.